तो नमस्कार मित्रांनो, मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत मोरबे या डॅमजवळ। भरपूर दिवसानंतर आपला फर्स्ट व्लॉग आलाय परत। तर कल्याणपासून आम्ही संध्याकाळी निघालेलो, तर डायरेक्टली आपण आता मोरबे डॅमलाच पोहोचलो आहे। तर पोहोचता पोहोचता सनसेट पण झाला आहे, तर काही काही व्हिडिओज आणि फोटोज काढलेले, तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटी पाहाच। शिवाय आज मी आणि माझ्याबरोबर एक मित्र आहे चंद्रकांत म्हणून, तर आम्ही दोघंजण आलो आहे। सो भरपूर शांत जागा इथे, फक्त वेळेच्या अगोदर यायला हवं होतं आणि सनसेटच्या वेळेस यायला पाहिजे। तर कल्याणपासून खूप जवळ अंतरावरती हे धरण आहे। सर तुम्ही इथं येऊन आपला टाइम स्पेंड करू शकता। तर भरपूर दिवसानंतर आपण आज बाहेर आलो आहे, तर आपला दिवस असा गेला आहे आणि खूपच वेळानंतर आपण आता इथे पोचलो आहे। तर बघूया अजून काय। तर संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आता आपण पोचणार खाली, बघूया पुढचा सीन कसा आहे। अजून वेळेच्या आतमध्ये आला असतात तर खूप छान असं दृश्य बघायला भेटलं असं, तरी पण तुम्हाला। सो हे असं काही ठिकाण आहे इथे मोरबे डॅमच्या आम्ही लागत इकडे आलो आहे। तर इथे एक छोटंसं घर आहे, घराजवळ आम्ही आता पोचलो आहे आणि तिथे काही काही लोक आहेत। बाकी हे सर्व मोरबे डॅमचं पाणी, हे धरण आहे आणि जे धरणाचं त्या साईडून एक होता दरवाजा होता पण तो बंद होता। तर आता गाडी तिथे उभी केली आहे आणि सो असा क्षण आहे इथे। तर बघूया अजून काय काय। इथे छोटंसं घर आहे, खूपच भयानक असं वाटतंय। सो इथे एक घर आहे आणि हे मोरबे डॅम, मस्त असा नजारा दिसतोय हा। आणि आजूबाजूचा परिसर खूपच छान असं दृश्य इथे, खूपच छान असं आजूबाजूचा परिसर आहे, खूपच शांतता इथे, खूप चांगलं जसं दृश्य बघायला भेटलं असतं। पण ठीक आहे, कोई बात नाही, नेक्स्ट टाईम लवकरच आहे। आणि जवळच लागत इर्शालगड आहे, सो सोंडाई वगैरे, तर तेही इन फ्युचर बघूयाच। ए फ्यू मोमेंट्स लेटर। सो गाईज, आता आम्ही इथून निघतोय। तर बाळा काय वाटतं, वेळेच्या अगोदर आपण इथे आलो असतो तर आपल्याला खूप अजून मजा करायला भेटली असती, पण हरकत नाही, नेक्स्ट टाइम आपण येऊ। पण हे प्लेस येण्यासारखं गाईज, तुम्ही सगळ्यांनी येऊन पहा। आणि हा मजा एकदम मजा आलेली, जर 3:30 जरी घरातून निघून इथे 5:30 जरी आलो असतो ना, हो तरी। आणि आपण पहिल्यांदा गेलेलो मोरबे डॅमच्या इथे आम्ही गाईज, आता गेलेलो तर तिथे एक काय तिकडे वॉचमॅन वगैरे, तर तिथे आम्हाला काय एंट्री वगैरे दिली नाही, तर आम्ही तो सरळ रस्ता धरून डायरेक्टली या मोरबे डॅमच्या साईटने आम्ही एक रस्ता होता तर तसंच तसं पुढे आलो। भरपूर चांगले चांगले व्ह्यूज बघायला भेटले, मजा करायला भेटलं ना। थोडा वेळ थोडा क्षणासाठी मजा करून घ्या, थोडा पीसफुल माइंड, पीसफुल आणि रिफ्रेशमेंट पण वाटेल। तर काय आता अंधार भरपूर झाला आहे, काय तुम्हाला काही दिसतच नसेल, तरी पण आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत इथपर्यंत पोहोचला। जर आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर।
ते वाला डोर होता ज्या मला एंट्री दे. आणि बघा वाघाचं पिल्लू चालले, वाघाचं पिल्लू चालले. Thank you.